थोड़ा सा खालसा साइड लग छोटा सा मंदिर। जनार्दन स्वामी कुठे Until I broke the rules, my life destroyed. खूप आता अशा प्रकारे ऊन लागतं मला वाटलं तू सांगतीये तू दिसतेस का त्याच्यात म्हणूनच तू टोपी घातली दिसत नाहीये ऑलरेडी आम्ही काळे काळे आहेत त्याच्यामुळे ही पण काळी मी पण काळा नाही मी गोरी आहे पण आता काळी नाही गोरी पण आता काळी ओके मी पण गोरा आहे पण आता काय मजा उडवती माझी मग पे अरे हे कशाला स्ट्रगल करतात अजून बसल्या जागी सोडून देऊन इकडून जायचं नाही नाही रिद्धी और सिद्धी हा ए कॅब घेऊन येत होतो ए इसको छोड के मत जाओ रे बाबा और हम ऐसी अवघड रास्ते से उतरने की तयारी कर रहे हैं मोबाईल पकडो बाकी ये देखो यहाँ से मोबाईल पकड यार पडलास मी पडले चालतो मोबाईल नाही पडले चालतो पडले तर चालेल पण मोबाईल पडले नाही चालत राईट ऍब्सोल्युटली राईट इथे धरायला जागा नाहीये मोबाईल ला कुठून धरू इथून इथून असं धपकन उतरायचं एक तर आता कळतं की वजन का बरं वाढलंय आणि वाढल्याच्या नंतर कसं वाटतं ते अरे बापरे बापरे मित्रांनो वजन कमी करावं लागणार आहे आपल्याला कैसा उतरेगा रे बच्चा तू मेरे को आता है आता है तो आ जा रुक रे अभी काय हेल्प कौन मांग रहा है बोल जा हेल्प नहीं तू कंपनी दे रहा है ना कोई भी कंपनी नहीं जा जा आई डोंट नीड एनीवन इन माय लाइफ आता ले डेंजर और परिस्थिति अरे बाप रे ओ भाई अरे खरच ते बोलणार राहणार शूज काय म्हणते मारो हमको या भूतामुळेच लागला वेळ बैठके आ जाओ अभी खड़े 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 आ जा ये ना ये ना ये 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 ते खालीच येणार आहेत तिकडून आले काय निकडून आले काय एकाच ठिकाणी जाणार आहेत आवाज नाही दिला तरी चालते तिथेच पोहोचतो मस्तपैकी फिरून झालं आहे आणि खाली पण उतरतो आहे आमचा एक मेंबर खालीच बसलेला होता त्याच्यामुळे तसे आम्ही लवकर ती जाऊन खाली आलेलो आहे बरेचसे पर्यटक या ठिकाणी येतात फिरतात पाहण्यासारखं आहे या किल्ल्याला जुनं नाव देवगिरी किल्ला एक आहे
जो की आता दौलताबादचा किल्ला म्हणून ओळखतात. गैरी मार्ग प्लस भूलभुलैया मार्ग बरेचसे ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे त्याला कोणाला माहीत नाही किल्ल्याच्या आतमधला. जो तेव्हा त्या ठिकाणी येतो तेव्हा नक्कीच रस्ता चुकला जातो. त्याच्यानंतर सगळ्यात मेन आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला एक रांजण आहे. ते आता रांजण सध्या बुजवलेलं आहे, पण पूर्वीच्या काळी जेव्हा ते रांजण ओपन होतं त्या रांजणाच्या तिथे आपल्या इथल्या सैन्यांनी जेव्हा त्याच रांजणामध्ये टाळी वाजवली जाते तिथपर्यंत पोहोचले म्हणून त्या टाळीचा आवाज वरती जिथे बसलेले असतात महाराज लोक वगैरे त्या ठिकाणी पोहोचला जातो. तर हेच ते माझ्या बॅक साईडला ते रांजण आहे हे वालं. आपण खालून वर जाऊन येईपर्यंत बऱ्याच जणांचा रिव्ह्यू घेतला आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मेंबर राहिलेला आहे आमची ताई. तर ताई म्हणजे तू इथे किल्ल्यामध्ये आल्यापासून तर आता रिटर्न जाईपर्यंत तू जवळपास 3.5 घंटे बसून होती एका ठिकाणी, तर कसं वाटलं तुला? म्हणजे तू वरपर्यंत येण्याचा प्रयत्न केला नाहीस, तू 3-3.5 घंटे आम्ही जाऊन येईपर्यंत एका ठिकाणी बस. अरे सांग ना खरंच, आम्ही जाऊन येईपर्यंत बसून होती, तर म्हणजे कसे कसे प्रकारचे लोक तुला दिसले आणि काय काय ऐकलंस तू? म्हणजे या अशा ठिकाणी लोक येत जातात म्हणजे भेटणारच ना, पण तू त्यांच्यावर रिव्ह्यू काय देऊ शकते? म्हणजे काय असं स्पेशल तुला वाटलं की म्हणजे कसे एक्साइटमेंटमध्ये येतात लोक वगैरे काय? अरे पण हे 3 घंटे एका ठिकाणी बसून राहणं किल्ल्याच्या जागेवर कँडी क्रश. ओके, तर मित्रांनो तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण जगामध्ये एक असा जबरदस्त गेम आहे की तो 3 तास काय तो 5-6 घंटे सुद्धा आपला वेळ स्पेंड करू शकतो. तर सगळ्यांनी प्ले स्टोअरवर जरा कँडी क्रश डाउनलोड करा आणि खेळा. अरे 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 भारत माता मंदिर अजून एक्सप्लोअर केलंच नाही आहे कुठे? हाताने हाताने. अरे पण हे दाखव ना, तिकडे जाऊन दाखवायला पाहिजे. ते सुप्रियाला पुढे घ्यावर ती कशी मागेल. आज आम्ही पहिल्यांदा हत्ती हौद मध्ये उतरणार आहोत, तो एक्सपिरियन्स बघू आम्ही कसा आहे. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. लहानपणी आम्हाला वाटायचं की हत्ती हौद म्हणजे इथे हत्तीला आंघोळ घालायचे, पण मित्रांनो तसं काही नाही आहे. इथं ना हत्तीला आंघोळ घालतात ना कोणालाही आंघोळ घालतात. अरे खरंच खाली आलोय, भारी वाटते. इको साऊंड तुम्हाला ऐकू येतं माहित नाही, काहीतरी जोर आहे. रिद्धी बीटीएस बोला काहीतरी. ओरडा ओरडा ओरड ना, भाऊजींचं नाव घे. पहिल्यांदा आज हत्ती हौद मध्ये जाऊन एंट्री करून आलेलो आहे आम्ही. बब्बू बब्बू पाय उचलता उचलता राहिला. जबरदस्त आहे खालचा व्ह्यू. दौलताबाद किल्ला पण बघून झालेला आहे. छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. बऱ्यापैकी आमची मजा पण झालेली आहे आणि आता संध्याकाळचे 4:15 आहेत. मला दम लागलेला आहे. 1 ते 1:15 दरम्यान आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली आणि 2.5 ते 3 घंट्यामध्ये आम्ही किल्ला चढून रिटर्न खालीसुद्धा आलो होतो. बऱ्यापैकी अजूनही कन्स्ट्रक्शन त्याच पद्धतीमध्ये आहे आणि जिथे जिथे रिनोव्हेशन करता येईल तिथे तिथे रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या सोयी अजून इथे या ठिकाणी केलेल्या आहेत. जसं की पिण्यासाठी पाणी. दुसरी गोष्ट जी की मला सगळ्यात भारी आवडली या किल्ल्यामध्ये एंट्री केल्याच्या नंतर प्लास्टिक बॉटल सिस्टीम. जर आपल्यासोबत प्लास्टिक बॉटल असेल बिसलेरीची वगैरे तर ते प्लास्टिकचा कचरा कुठेही टाकून कचरा करू नये, त्याच्यामुळे त्यांनी खाली स्टिकर लावलेत, त्याला चार्जेस घेतात ते रिफंडेबल आणि एका बॉटलमागं 20 ते 25 रुपये असे चार्ज आहेत. ते पैसे ते काही वेळासाठी यूज करतात आणि
नंतर दादाने पुन्हा ती बॉटल आपण दाखवल्याच्या नंतर जर त्याच्यावर तसं स्टिकर आहे तर ते पुन्हा ते पैसे दिलेले परत करतात. ही एक बारीक सिस्टीम आपल्या इथं चालू झालेली आहे. ह्या आमच्या ताई साहेब अंधारात दिसत आहे की नाही, रे ॲक्च्युली ब्राईटनेसचा इश्यू आहे थोडासा. गरीबी गरीबीमध्ये ब्लॉगिंग मोबाईलमध्ये करतो आणि तब्बल 3 ते 3.5 तास हे एकाच ठिकाणी बसलेले या किल्ल्यामध्ये कॅन्डी क्रश खेळत. एवढे भारी पेशन्स किल्ल्यामध्ये आल्याच्यानंतर आज पहिल्यांदा मी पाहतोय. थकलोय आम्ही आता फुल, भूक लागली आहे. गोरिल्ला ड्रेस कोली गो थकलोय आम्ही आता खूप. गोरिल्ला डान्स करतायत पोटात. भूक लागली आहे. भूक लागली आहे. बाटलीचे 50 रुपये भेटलेले सुद्धा सोडले नाही या पोरीने. गुपचूप पर्स मध्ये टाकतीये. तुम्हाला निंबू पाणी काय पैसे? लिंबू पाणी ते येत ना मग. I'm not where we improve. I'm not.